अहो काय सांगताय काय? हो जावई बापूंना अपघात झालाय. अरे बापरे, कसे आहेत? कसे आहेत ते? कसे आहेत जावई बापू? बरे आहेत, काळजी नको. पायाला जरा मार लागलाय, मुका मार जास्त आहे, खरचडल्यासारखं झालेलं आहे. काही गंभीर नाहीये ना? नाही हो. आणि आम्ही सगळे इथे आहोत की निर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. कळलं का? टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सांगणं आवश्यक होतं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. मी फोन ठेवू का? हो हो ठेवा, आम्ही जमेल तसं येऊन जाऊ. घाई गडबडीत येऊ नका, सगळं व्यवस्थित आहे हो. आणि माणसे आली की तुमची? आ, ती पण आली का? हो. म्हणजे तुम्हाला कळवलं नाही तिने? नाही, घाई गडबडीत राहून गेले असेल तिच. मी फोन ठेवू? हो हो ठेवा. काळजी घ्या आणि इथली काळजी करू नका, आम्ही आहोत. हा, ठेवतो फोन. हो बर. कसे जावे बापू? काळजी करू नका असं म्हणाले मधू काका. काय झालंय? जावई बापूंना अपघात झालाय. हो. मग तो हॉस्पिटलमध्ये आहे का? अर्थातच. हे काय, तुला काहीच वाटलं नाही? हॉस्पिटलमध्ये आहे ना तो, आणि ट्रीटमेंट चालूच असेल त्याच्यावर, सो काही वाटायला कशाला हवं. अगं पण म्हणून काय झालं? खोटं खोटं वाईट कशाला वाटून घेऊ मी? अगं पण हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला जाणारच की नाही? नाही. अगं तो नवरा आहे तुझा? नावापुरता. आमचं नातं किती टिकलंय हे माहितीच आहे ना तुम्हाला? मग कशाला त्याची आठवण करून देत आहे? आणि मुळात मनात काही भावना नसताना फक्त नात्यासाठी काही करणं हे मला आवडत नाही. घ्या. आणि तिथे मानसी बंगलोरहून येऊन पोचली सुद्धा. मनू पोचली? हो, मधू काका म्हणाले ती आहे हॉस्पिटलमध्ये. एक मिनिट, मनू बंगलोर वरून विक्रांतला भेटण्यासाठी तिकडे पोहोचली? होय. आता तर मला तिकडे जायलाच हवं ना. अगं मला आत्ताच कळलं तुम्ही दोघं पार्टीतून असे निघून आला तिथे म्हणून. हो आजी, काय करणार. अगं मला बसवतच नव्हतं तिथे. इतकी रेसलेस झाले ना मी, काय सांगू तुला. अगं पण तुझ्या सासूबाईंना काय वाटलं असेल? तिला काय वाटणार? जे काही घडलं ते खूप जेन्युइन होतं आणि तिच्या समोर घडलं, सो मला नाही वाटत ती वाईट वाटून घेईल. एक मिनिट चली, म्हणजे तुमची पार्टी सुरू असताना अचानक तुम्ही फ्लाईट पकडून मुंबईला यायचं डिसिजन घेतलं आणि तुमची आई तुम्हाला काहीच बोलली नाही? हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी तुम्हाला समजून घेतलं, विशेषतः तुला. अगं असं समजूतदार सासर फार कमी जणांना मिळतं. तुम्ही दोघी नशीबवान आहात त्या बाबतीत. पण मनू, आता मात्र आणखी किती दिवस थांबणार आहात तुम्ही दोघ? हे विक्रांतवर अवलंबून आहे. कमोन सलील, हे बघा, विक्रांत जरी माझा नवरा असला आणि आमच्यामध्ये जे काही नातं असलं किंवा नसलं, तरी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या नात्याकडे केअरफुली बघायला हवं. बरोबर आहे आजोबांचं. तो तुला बंगलोरला अशासाठी घेऊन गेला की तुला इथल्या चिंतांचा विसर पडावा.
नाही बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतं की तू जरा तुझ्या आणि ईशाच्या नात्याकडे थोडं डोळसपणे पाहायला शिक, आणि ते जर तू पाहिलंस तर मला माझ्या आणि मानसीच्या नात्याकडे केअरफुली पाहणं शक्य होईल. मी जरा आज जाऊन येतो. अहो अहो, तब्येत बरी आहे ना तुमची? हो बरी आहे. नाही म्हणजे असेच झोपला तुम्ही? अगं काही नाही, कपडे बदलणार होतो तेवढ्यात जरा डोळा लागला. आता डोळा पण लागता का म्हणे का माझा? नाही नाही, पण घरात ही अशी परिस्थिती असताना तुम्ही झोपलातच कसे? काय परिस्थिती, सगळीकडे शांत आहे. मी मानसी बद्दल विचारतीये. आता मानसीच काय? अहो तिला कळलं कसं? नाही म्हणजे ती सलीला घेऊन धावत धावत इथे आलीच कशी? तुम्ही कळवलं होतं तिला? मी फोन करून कळवलं नव्हतं. मग तिला कळलं कसं? तू स्वयंपाक करत होतीस बरोबर, तुला कसं अचानक वाटलं विक्रांतला काहीतरी झालंय काहीतरी झालंय? तू मला फोन करा फोन करा फोन करा म्हणून मागे लागली होतीस की नाही? जसं तुला कळलं तुला वाटलं तसं तिला कळलं. पण माझी गोष्टच वेगळी आहे, मी विक्रांतची आई आहे, माझं आणि त्याचं रक्ताचं नातं आहे. तसंच त्या दोघांचं मैत्रीचं नातं आहे. काय आल का, कधी कधी रक्ताच्या नात्या इतकंच मैत्रीचं नातं सुद्धा घट्ट असू शकतं. पण बरं झालं की नाही, तिला वाटल्याबरोबर ती सलेले घेऊन इथे आली, स्वतःच्या डोळ्याने तिने बघितलं विक्रांतला काही झालेलं नाही आहे. समाधान तर मिळालं असेल ना तिला? म्हणजे मानसीला समाधान मिळालं असेल, पण तरी एक प्रश्न पडतोच मला. आता काय? अहो म्हणजे ही अशी विक्रांतसाठी धावत आलेली सलीलला आवडलं असेल का? आजी अग, बोल. अगं सलील कुठे आहे? अगं तो पहाटेच बाहेर पडला. हे चालायला गेले ना तेव्हाच तो पण गेला. पण गेला कुठे तो? ते आपण कसं विचारणार? मी ह्यांना विचारलं तर ते म्हणाले काही माहिती नाही, आणि ह्यांनी पण काही विचारलं नाही. अच्छा, फोन करून बघते. हा बोल मानसी. अरे कुठे गायब झालास तू सकाळी सकाळी? अगं मी इकडे हॉस्पिटलमध्ये आलोय विक्रांतला भेटायला, आणि इकडनं माझ्या ऑफिसला जाईन. ट्रान्सफर ऑर्डरचे पेपर्स आलेत ना, ते जरा एकदा चेक करतो काय प्रोसिजर आहे ती पाहतो, आणि मग तुला पिकअप करायला येतो. ओके चालेल, बाय बाय. कुठे ग? अगं तो हॉस्पिटलला गेलाय आणि मग तिथून डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे. अगं बाई, एवढ्या सकाळी हॉस्पिटलला? हो ना. अरे त्यात काय एवढं, मला वाटलं तुला भेटावं म्हणून आलो मी. पण आज तुझा चेहरा खूप फ्रेश दिसतोय, म्हणजे तब्येत बरी आहे असं म्हणायला हरकत नाही. हो फ्रेश तर वाटणारच, दोन दिवस झोपूनच आहे मी. मला इतका आराम कधीच मिळत नाही. पण खरं सांगू, लवकर बरा हो यार. म्हणजे ना हे असं धडधाकट माणसाला हॉस्पिटलच्या बेडवर पाहायला खरंच नाही आवडत. आपण किती दिवसांनी भेटतोय असं वाटतंय ना. कसे गेले दिवस काही कळलंच नाही. आणि तुला आता तसंही कळणार नाहीये, दिवस कसे भुरुरकाने उडून जातील ते. इतकंच आहे की माझं लग्न 2 दिवसांनी आहे विक्रांत.